मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या स्वागताबरोबरच विजयादशमी साजरी करू. आता नवरात्र उत्सवात त्या माऊलीचा देवीचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करू या पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करत आहोत. आणि या प्रवासामध्ये आता आपण बार्शी सोलापूर मध्ये आता आपण जाणार आहोत. निलिमा पंकज रायचूरकर या वहिनींना भेटणार, त्यांना बोलत करणार आहोत. आणि त्यांच्या कुटुंबाला बोलत असताना सासूबाई माझ्या लय भारी आहेत का सुनबाई लय भारी आहेत ते सारच जाणून घेणार. चला भेटूया रायचूरकर कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. घ्या वहिनी औक्षण. उखाण्याच्या आधी मी लक्ष्मी पाठवतो झी मराठी पाठव. घ्या वहिनी उखाणा. घ्या वट्टमवारची लेख रायचूरकरची सून धीर जावा नलंदा यांचा पाठिंबा खास, त्यासोबत दोन प्रेमळ लेखींचा सहवास. या गोकुळातला कृष्ण, या गोकुळातला कृष्ण म्हणजे पंकजरावांच्या प्रेमाची तराच न्यारी. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चारही सासवा माझ्या लईच भारी. अरे वा, जोरदार उखाणा केलाय वहिनी तुम्ही. मग पंकजराव वहिनींची ओळख कशी करून देणार? त्यांची ओळख म्हणजे ईस्ट ऑर वेस्ट निलिमा इज द बेस्ट. थोडक्यात मार्ग काढलेला आहे त्यांनी. वहिनी माहेर कुठलं तुमचं? सर माझं माहेर परभणी. परभणीतच बालपण गेलं? हा, माझं पूर्ण बालपण परभणी मध्ये गेलेलं आहे. आई वडिलांच्या मायेच्या उदार छायेखाली गेले. लहानपणी भरपूर लाड झाले सर माझे. पण मग माहेरी आई वडील काय करायचे तुमचे तुम्ही लहान असताना? माझे वडील मेडिकल शॉप आहे सर. आई पण गृहिणी आहे. पंकजी तुम्ही सांगा तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण बार्शीतच. घरी कोण कोण होतं तुमच्या? आई वडील, माझ्या दोन तीन बहिणी, चार काका आहेत, काकू, त्यांचे मुलं मुली, भरपूर मोठं परिवार आमचा सुद्धा. तुमचे आई बाबा काय करायचे? आई घर सांभाळत होती. पप्पांचं आमच्या दुकान होतं, कपडे दुकान आहे आमचं. बरं, वहिनी खूप लाडात बालपण गेलं असं म्हणाल्या, तुमचं कसं काय गेलं बालपण? आमचं बी असंच गेले, लाडात गेले, पण खेळण्यातच दिवस जात होते लहानपणी. कापडाच्या दुकानामध्ये कापड जे असतं ते एका काठीला गुंडाळलेलं असतं. हो, मग त्या काठीचा कधी वापर झाला का तुमच्यासाठी? भरपूर झाला. भरपूर? लहानपणी मी खूप खोडकर होतो सर. म्हणजे कशा पद्धतीची, कशी कशी खोड्या कशा काढायची? मी काढत नव्हतो, माझे सर्वजण काढत होते. आम्ही खेळताना असं लहान, आमच्या ग्रुप खूप मोठा होता, 10-15 जण आमचे लेकरं होतो सगळे घरात. आमच्या मोठ्या भावांना आणि भाऊजींना जास्त खेळलेलं गोंधळ झालेला आवडत नव्हतं घरात. तिथं आम्ही खेळलो की येऊन आम्हाला काठीचा वापर करायचे. परभणी पासून बार्शी किती लांब आहे? 200 किलोमीटर. 200 किलोमीटर आहे सर. एवढं 200 किलोमीटर परभणीला हे कसे काय पोहोचले? सर मला आत्याच्या घरीच दिले सर. माझी सख्या, माझी सासू म्हणजे माझी सख्या आत्याच आहे. तुम्हाला माहितीतलंच होतं सर. हो सर. सर म्हणजे मला असं सासर असं वेगळं काही वाटलं नाही, माहेरच. अरे वा, पण या घरातून त्या घरात जाताना यांचं बालपणीचा सगळा मस्तीपणा, मस्तीखोरपणा, शिक्षा हे सगळं तुम्हाला माहिती असेल? माहिती होत सर. मोठेपणी लगेच विचारल्याबरोबर होकार दिला की तुमच्या मनातच आधी होत? नाही सर, आमचं लव्ह विथ अरेंज मॅरेज आहे. ते वाटलंच मला, बार्शीला सतत यावंसं वाटत होतं तुम्हाला. हो सर. हो ना, कशी सुरुवात झाली? पण माझ्या आजीची खूप इच्छा होती सर की यांना जावई करून घ्यायची. आणि लहानपणी आम्हाला सगळेजण चिडवायचे. आणि असं चिडवत कधी आम्ही दोघं एकमेकांमध्ये गुंतले गेलो मलाच कळलं नाही, आम्हालाच कळलं नाही सर. आणि त्यातलं प्रेमात रुपांतर झालं, परत विवाहात रुपांतर झालं. पण 200 किलोमीटर लांब असताना मग संवाद आणि संपर्क कसा व्हायचा? सर त्यावेळेस मोबाईल नव्हते, एसटीडी कॉल्स होते सर. आणि मग आमचे असे दिवस ठरलेले असायचे की आम्ही फोन करायचो. त्यावेळेस जास्त कोण तुमच्याकडनं फोन यायचा की इकडनं फोन यायचा? दोन्हीकडनं व्हायचे सर. दोन्हीकडनं व्हायचे सर. मग पंकजी त्यावेळेला जर ज्या दिवशी फोन करायचा असायचा त्या दिवशी दिवसभर तुम्ही कॅशवर बसलेले असायचे? दिवसभर नाही सर, 2 दिवस आधी बसून. वहिनी तुम्ही रायचूरकर कुटुंबात आला, कसं स्वागत झालं तुमचं? खूप छान स्वागत केलं त्यांनी माझं. माझ्या लग्नाला 20 वर्ष झालीत सर. ज्यावेळेस मी आले मला असं कधी सासूरवास वगैरे असं कधी वाटला नाही. माझी आत्याच असल्यामुळे मला त्यांनी म्हणजे भरभरून प्रेम दिला, आईसारखं प्रेम दिलं माझ्या सासूबाईंनी. बर. आणि पंकजी आता त्यांच्या आत्या ज्या सासूबाई आहेत, तुमची आई आहे, त्या कोणाच्या बाजूने जास्त असतात, तुमच्या की सुनेच्या? ते सुनेच्याच बाजूने असतात. बोलवा जरा, बोलवा, आईंनाच बोलवा. चला आई. नमस्कार. नमस्कार आई. नमस्कार. काय सांगणार तुम्ही सुनेबद्दल, काय सांगणार? माझ्या मुलीप्रमाणे ती माझी वागते आई या रूपाने.
नाही रे, पण कशी वागायला वगैरे तुमच्या बरोबर कशी आहे सून? चांगली, मी जे सांगते सगळं करती. आई मला सांगा, तुमच्या बरोबर सूनबाई चांगली वागते की मुलाबरोबर जास्त चांगली वागते? दोघांबरोबर पण चांगली वागते, तसं काही नाही. बरं, तुमचा मुलगा लहानपणापासून शांत होता ना? नाही, खोडकर होता. कधी दिलाय फटका दिलाय तुम्ही त्यांना? नाही मारलं कधीच. कधीच नाही. या माऊलीच्या चेहऱ्यावरच लिहिलेलं आहे की या माऊलीने प्रत्येक गोष्ट त्यांची सहनच केलेली असणार. खूप प्रेमळ आहे सर सासूबाई माझ्या. तुमच्या सासूबाई लय भारी आहेत? हो, लय भारी आहेत सर. काय काय लय भारी म्हणजे काय आहेत सांगा सर? असं कधी म्हणजे सासूरवास कधी कधीच केला नाही सर त्यांनी मला, आणि प्रत्येक गोष्टीची मुभा दिली आहे. तुला काय करायचं, तुला कसं राहायचं तसं तू राहा, कुठल्या गोष्टीमध्ये आडकाठी नाही. किंवा मला सर म्युझिक खूप आवडतं, तर मला पियानो क्लास लावायची परमिशन दिली. बाहेर जाताना पण तुला काय करायचं ते तू कर, कुठे जायचं ते जा, प्रत्येक गोष्टीची परमिशन. हा, आनंदात राहा. पंकजी घरात काही कामं करतात का, तुम्हाला मदत करतात? नाही सर, कधी असा प्रसंगच नाही पडत, म्हणजे मलाच नाही आवडत सर त्यांनी काम केलेलं. आई तुम्हाला कधी मदत केली आहे का पंकजनी लहानपणी? हो, लहानपणी करत होता. ती मुली होत्या त्याच्यामुळे त्यावर जास्त काही काम पडलंच नाही. मदत खूप लाड केलेली दिसत आहेत लहानपणी तुम्ही. कामाला लावायला पाहिजे होत ना? हो, खूप लाडात गेले सर दिवस. हा, ते कळतच आहे मला. पण आता त्यांचं घरात किती लक्ष आहे ते मला बघायचंय. एक अक्षर देणार आणि त्या अक्षरावरून पंकजजी एका मिनिटामध्ये वहिनींना 5 वस्तू आणून द्यायच्या आहेत तुम्हाला. एका वेळेला एक वस्तू आणायची, ती वहिनींकडे द्यायची, आणि अशा पद्धतीने 5 वस्तू आणल्या तर आज तुम्ही वहिनींना बक्षीस मिळवून देणार. तेव्हा आता बघूया या खेळात नेमकं काय घडणार. एका मिनिटात खेळ पूर्ण करणार का? आणि त्यासाठी पंकजजी तुम्हाला अक्षर आहे न. लवकर दहा सेकंद होऊन गेली. निरंजन नर्स 30 सेकंद झाली. 30 नेल कटर नर्स 40 सेकंद झाली. वाईनी लवकर सांगा. पंकजी तुम्ही सांगा काय काय आणलंय मोठ्याने? नेलपेंट आणलंय 1, निरंजन आणलं 2, नारळ आणला 3, नेल कटर 4, आणि नंदादीप. अच्छा, नंदादीप. चला अभिनंदन, 5 वस्तू आणल्या आणि त्यामुळे वहिनींना 1000 रुपयाचं हे बक्षीस मिळालेलं आहे झी मराठीकडून. वहिनी अभिनंदन. आणि आता इतर सर्व तुमच्या कुटुंबातल्या सासूबाईंना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सर्वात मोठ्या सासूबाई आशा रायचूरकर, ह्या लहान सासूबाई सुषमा रायचूरकर, नमस्कार, आणि ह्या लहान सासूबाई मंजुषा रायचूरकर. हे माझे मोठे सासरे प्रकाश रायचूरकर, आणि हे लहान सासरे अतुल रायचूरकर. बरं. ह्या सर दोन मुली माझ्या, वैष्णवी आणि अनन्या. नमस्कार. अरे वा, नमस्कार. चला आता सासूबाईंना बोलायचं तर आहेच, आणि त्याचबरोबर पुढे ज्या मुख्य सासूबाई बसलेल्या आहेत त्यांनी आज सुनेची बाजू घ्यायची आहे. म्हणजे या सासूबाई ज्या काही आरोप किंवा तक्रारी करतील त्या कशा खोट्या आहेत हे सासूबाई सांगणार आहेत. चला बघूया काय होणार. सर्वात आधी पहिल्या सासूबाई बोलणार आहेत. बोला. दिलीपांचं कौतुक करावं थोडं वेगळे. तिच्यामध्ये किती सरस्वती, लक्ष्मी आणि कालिका तिथे मिश्रण आहे. तिच्या पायाने लक्ष्मी पण तितकी झाली, आणि वेळ प्रसंगी ती कालिका म्हणून सगळ्यांचं संरक्षण पण करते. तिचा स्वभाव पण खूप छान आहे, मन मिळावं आहे, गोड बोलून सगळ्यांना आपलंसं करून घेते. ती तसा चंद्रावर पण त्याला एक डाग असतो, तसं तिच्यात पण काही दोष पण आहे. तिला की नाही, आमच्या घरात आम्हाला सगळ्यांना गोड खूप आवडतं, पण तिला आवडत नाही ते, आणि तिला करून घालायला पण आवडत नाही, तिच्या मुलींना पण आवडत नाही. असे काय हो सासूबाई, मान्य आहे का तुम्हाला? ती तशी सगळ्यांशी गोड बोलून राहती. तर त्या तुमच्या जाऊबाई आहेत त्या तिला कालिका म्हणाल्या? नाही. अरे नाही का, आम्ही ऐकलं त्या कालिका आहेत असं म्हणाल्या.
तीन सगळं खावं म्हणून त्यांना वाटतंय तसं. कालिका माता असं त्यांनी सांगितलं, ज्या अत्यंत आक्रमक आहेत आणि त्यांचं जे रूप आहे किंवा जे काही दैत्यांचा संहार करणाऱ्या कालिका मातेचं रूप आहे तिचं आहे ते तसं गोड खाऊ नये म्हणती ते सर्वात, त्याच्यामुळे तिच्याकडे वागवाया तिथे. गोड खाल्लं तर रागराग करते. बरोबर बरं, आता दुसऱ्या सासूबाईंना विचारूया. आपल्या भीतीचा योग आला म्हणजे कपिलाईचा योग आला. अरे वा वा वा, धन्यवाद. एकदम कर्तव्यदक्ष गृहिणी आहे ती, पत्नी सून माता ही कर्तव्य ती अगदी जपणूक करते आणि कोणाला असं दुखत नाही आणि तिच्या गुणाबरोबर तिच्या रूपाबरोबर तिचे गुण पण खूप सुंदर आहे आणि तिला जशी लक्ष्मी प्रसन्न आहे तशी सरस्वती पण प्रसन्न आहे. पण एक गोष्ट एक मुखा टाकते मला, तिला मी पाठशाळा बोलवलं होतं मदतीला आली ते एकदम उशिरा आली तर तिला तसं करू नये दुसऱ्याच्या बाबतीत हा गुण जरा तिला सोडून द्या असं माझं म्हणणं आहे. हो त्या दिवशी ती पिऊन क्लासला गेली होती, तिची परीक्षा होती त्याच्यामुळे तिला यायला उशीर झाला थोडा, पण वेळेवर जाऊन पटकन सगळं केलं तिथं त्यांचं. बरं आता तिसऱ्या सासूबाई आहेत त्या काय आरोप करतात? आपला जो टास्क आहे तो आहे म्हणजे कसं सासूने सुनेचे दोष काढायचे, पण खरं तर तिने का माझी सून नाही आहे तर माझी म्हणजे मैत्रीण जास्त आहे त्यामुळे दोष काय काढायचा हा मला प्रश्न होता. बर मग काय दिसत? तिचे गुणच दिसतात कारण ती सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते, आपल्या पतीला ती बरोबरीने मदत करते, मैत्रिणीसोबत तिचे रिलेशन खूप छान आहे, अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये ती भाग पण घेते आणि माझे संबंध म्हणजे खूप छान आहे मैत्रिणीसोबत असल्यासारखे आहे त्यामुळे दोष काय सांगावा हाच मला प्रश्न पडला. दोष सांगू नका पण तुम्हाला ते आनंदी व्हावे असं वाटतं की नाही? त्यामुळेच तर मी काय केलं म्हणजे तिला फक्त एवढं मला असं वाटत होतं की ती सगळं काही व्यवस्थित करते पण ती आपल्या मुलींकडे थोडस दुर्लक्ष करते किंवा ती आपल्या मुलींना जास्त सूट देते, तिने तिच्यासारखंच आपल्या मुलींना पूर्ण ऑलराऊंडर बनावं अशी इच्छा. यालाच दोष काढणं म्हणतात? नाही हो, हा गोड दोष आहे हो. सासूबाई बोला, तुमचं काय म्हणणं आहे? नाही तसं काही नाही, ती मुलींना पण शिकवती वेळेवर शाळेत कॉलेजमध्ये पाठवते आणि नंतर ती तिचे दुसरे काम करते, दुकानात तिला बसावं लागतंय ना, दुकानात पण ती जाते. बरोबर बरोबर बरोबर, काय बाजू घेताय छान सासूबाई, अशीच बाजू घेत राहा कायम. बरं आता या वहिनींबद्दल सासरेबुवांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचंय, पाठी बसलेले आहेत ना. त्या अत्यंत म्हणजे कांसू आहेत, घर प्रपंच आणि व्यापारात सगळ्या महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये फिरलेल्या आहेत, खरेदी सर्व काम करतात आणि इथून तिथून सर्व गुण संपन्न आहे, कुठं अजून नावं ठेवायला जागा नाही. अरे वा 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 वा, दोघं मिळून खरेदी जाऊ त्याच्यामुळे काही टेन्शन वाटत नाही. निमित्त आहे खरेदीच. बर अजून कोण बोलतोय मागे? सुनबाईचे कौतुक करावं तेवढं कमी आहे, पूर्ण घर सांभाळून दुकान सांभाळतात, घरातल्या प्रत्येक मेंबर कडे व्यवस्थित लक्ष देतात. शेवटचं बोलणं जे आहे ते मुलीकडनं घेणार आहे. एका सासूबाईने सांगितलेल्या मुलींना खूप सूट देतात, तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? सर सूट देत नाही त्याला, मम्मीला असं वाटतं की आम्ही सुद्धा मॉडर्न राहावं, आम्ही सुद्धा चांगलं व्हावं आमचं, आम्ही पुढे जावं म्हणून असं करते. अजून कोण? तसं कधीच रेस्ट्रिक्शन दिले नाहीये, म्हणजे आपण ऐकतो की आई बाबा खूप स्ट्रिक्ट असतात किंवा बाबा खूप स्ट्रिक्ट असतात, पण माझ्या नशिबात एक कधीच झालं नाही, माझ्या मम्मी पप्पा दोघं पण खूप प्रेमळ आहेत, मला कधीच आम्हाला कधीच रेस्ट्रिक्शन दिलेले नाहीये आणि तेवढेच ते आमची काळजी पण करतात. चला आपण बघितलंय सगळं कुटुंब आज वहिनींबद्दल बोलतंय, सासूबाईंनी बाजू घेतलेलीच आहे पण पाठीमागच्या सासूबाईंनी गोड गोड हसत हसत त्यांच्यातल्या ज्या काही गोड तक्रारी आहेत त्या सांगितल्या. पण आता इकडे सासूबाईंनी जी काही आमच्या वहिनींची बाजू घेतली त्याबद्दल सासूबाईंनी आज वहिनींना बक्षीस मिळवून दिलेलं आहे. माझा होशील ना यामधील हे विशेष रात्राणी कानातले भेट म्हणून झी मराठीकडून आम्ही पाठवणार आहोत. सासूबाईंनी बाजू घेतली, सासूबाईंनी तक्रारी केल्या, सासरेबुवा तर सगळेच कौतुकच करतायत. तुमचं काय म्हणणं आहे वहिनी?
नाही सर, ह्या तक्रारी मला मुळात तक्रारी वाटतच नाही. या तक्रारी म्हणजे माझ्याबद्दल त्यांची काळजी किंवा माझ्याबद्दलचं जे प्रेम आहे ते त्यांनी शब्दातून व्यक्त केलंय. आणि गोड खाण्याचं जर म्हणतात सर, आमचे इथे डायबिटीस मेंबर आहेत त्यामुळं मला नको वाटतं गोड करायला आणि गोड द्यायला. आणि मुलींकडे म्हटलं तर सर, माझ्या मुलीच माझं सर्व अख्खं विश्व आहे, त्यामुळं त्यांना सर्वोत्तम देण्याकडे माझा जास्त कल असतो की त्यांनी कुठल्याही ह्याच्यामध्ये मागे नाही राहिलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीत त्यांनी पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे मी रेस्ट्रिक्शन नाही देत की तुम्हाला जसं जगायचं तसं एक त्यांना एक ट्रॅक देते आणि जसं जगायचं तसं जगा. पंकजजी तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या बायकोवरती एवढ्या तक्रारी केल्या तर आईने बाजू घेतली, कसं वाटत होतं तुम्हाला? नाही सर, ती आहे त्या क्वालिटीचीच आहे, ती तिचं म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी एकदम परफेक्ट असते, कुठल्याच गोष्टीत हे नसतं तिचं, कोणाला रिस्ट्रिक्शन नाही, कोणाला हे नाही. कंजवेचं झालं राग आला तर मग मात्र सगळं अवघड असतं. अवघड असतं तेवढा पिरियड फक्त जेवढा अवघड जातो. पण ते अवघड असतंय बोलताना जो काही तुमचा चेहरा झाला ना, त्याच्याच वेळेला मला ते कालिकेचं रूप काय असेल काही का मातेचं ते दिसत. बरोबर आहे. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर ह्या सगळ्यांच्याच म्हणजे त्यांनी जे सांगितलं त्या गोष्टी मी लक्षात ठेवून माझ्यामध्ये आवश्यक ते सगळे बदल करेन. सासूबाई काय म्हणणं आहे? सुनबाई तर म्हणते माझी सासूबाई लय भारी. तुमचं काय म्हणणं आहे सुनबाई बद्दल? नाही आहेच ती, तशी सगळ्या गोष्टी ती पुढाकार घेऊन सगळे काम करते. कोणा बरोबर बोलवलं तर तिकडे जाते ती. होय ना. बरं, आता शेवटचा प्रश्न पंकजजीना. पंकजजी, एकीकडे आई बसलेली आहे, एकीकडे बायको बसलेली आहे, दोघींनाही वाटतंय की लय भारी आहे, म्हणजे सासूबाईंना वाटतंय सुनबाई लय भारी आहे, सुनबाईंना वाटतंय सासूबाई लय भारी आहे. तुम्ही सांगा आता, एकच उत्तर द्यायचंय, सासूबाई लय भारी आहेत की सुनबाई लय भारी आहे? आई एकदम भारी आहे. आई भारी असल्यामुळे बायको बी एकदम हे आले, त्यांच्या बरोबर चाललंय. एकच उत्तर विचारलं होतं. आई आई लय भारी आहे. शेवटचा अजून एक छोटासा प्रश्न, उपप्रश्न, या दोघींपैकी समजावणं सोपं कोणाला आहे? समजावणं सोपं आईलाच आहे. आई लवकर समजते आणि मला थोडा वेळ लागतो समजावून. हसत राहा, आनंदात राहा, हे आमचं नेहमी सांगणं असतं. आणि सासूबाईंनी जसं सांगितलं की माझी सुनबाई लय भारी, तर सुनबाईंचं म्हणणं आहे माझी सासूबाई लय भारी. आणि आमचं तर म्हणणं आहे की रायचूरकर कुटुंबच लय भारी. माहेरचे उत्तम संस्कार घेऊन सासरी येऊन आनंद देणाऱ्या या माऊलीचा आता आपण सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान करत असताना सगळ्यात आधी आई म्हणजे सासूबाई आणि पंकजजींना मिळत आहे झी मराठीकडून भेटवस्तू. अभिनंदन तुमचं. आणि त्याचबरोबर आमच्या वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणीचं कूपन. आणि ही मानाची पैठणी लॉकडाऊन नंतर थेट घरपोच करण्यात येणार आहे. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांची काळजी घेत राहा. तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवतो आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी आणि पैठणीचं कूपन घेऊन होम मिनिस्टर सासूबाई माझ्या लय भारीच्या पुढच्या भागात. नमस्कार.